ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असेल, ॲम्ब्युलन्स असेल, रेस्पिरेटर आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, ह्याची संख्या खूप मोठी वाढवत आहे. टेस्टिंग केस द व्हायरस जे मुंबईत आम्ही सुरू केलं तसं इथे पण अग्रेसिव्ह टेस्टिंग कसं करू शकतो, लोकांपर्यंत कसं जाऊ शकतो ह्याच्यावर पण चर्चा. विरोधी पक्षनेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर आणि फडणवीस आले होते, त्यांनी असा आरोप केला इथे येऊन की इथली आरोग्य यंत्रणा फिटी आहे. या संदर्भात मला वाटतं काही विरोधी पक्षातली मंडळी आहे जे हेल्थ टुरिझम किंवा डिझास्टर टुरिझम ह्याच्यासाठी फिरत आहेत. आम्ही ते करत नाही आहोत. आम्ही जिथूनही जे काही फोन असतील, व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, अशा बैठका असतील, नक्की लोकांची मदत कशी करू शकतो ह्याच्यावर लक्ष केंद्रित करतो आहे. कदाचित जगात एकमेव असं उदाहरण असेल विरोधी पक्षाचं जिथे काही बरं वाईट झालं राज्याचं तर त्यांना आनंद होतो आणि मग ते प्रेसमध्ये येऊन सांगतात आणि अरे काहीतरी चुकीचं झालं. या सबोत्या मदत करा, लोकांची मदत करा. आम्ही जशी कामं करतो तशी कामं करा. अर्थात जे काही क्रिटिसिझम असेल कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करू द्या. कुठे आम्ही चुकत असू, कुठे यंत्रणा चुकत असेल ते आपण नक्की ठीक करू. पण मला वाटतं आता मी विरोधी पक्षावर जास्ती बोलणार नाही कारण तिथे जसं त्यांचं डिझास्टर टुरिझम चालू तसं आम्ही करणार नाही. आम्ही लोकांची मदत करतो, लोकांची सेवा करतो. हे जगातलं सगळ्यात मोठं पॅन्डेमिक आहे. हे काही नुसतं एका शहरात किंवा एका राज्यात नाही आहे, किंबहुना पूर्ण देशभरात आहे. अर्थात त्यांनी इतर राज्यांमध्ये पण जाऊन बघू शकतात ते काय चाललं, तिकडचा मेडिकल रिस्पॉन्स काय आहे. पण महाराष्ट्रासाठी मी सांगू शकतो की आपले प्रत्येक डॉक्टर, नर्स, पूर्ण शासन प्रशासन, मग महापालिकेचे अधिकारी असतील, डिव्हिजनल कमिशनर असतील, कलेक्टर असतील, ॲम्ब्युलन्सचे चालक असतील, पोलीस यंत्रणा असेल, ते उत्तमपणे काम करत आहेत. आणि त्याच्यात देखील आपले जे नागरिक आहेत त्यांचा पण उत्तमपणे एक रिस्पॉन्स आहे. ते स्वतःहून पुढे येत आहेत, टेस्ट करून घेत आहेत, आयसोलेशन असेल, क्वारंटीन असेल, इथे सहकार्य त्यांचं आहे. मला वाटतं इथे कोणावरही दोष न देता काम आपण कसं वाढवत राहू. पण हे पॅन्डेमिक आहे. पॅन्डेमिकचा अर्थ हाच असतो की जगभरात साधारण प्रत्येक शहरात 25% इन्फेक्शन होऊ शकतं. पण ते इन्फेक्शन तुम्ही कंट्रोल कसं करू शकता त्याच्यासाठी आम्ही सगळे काम करतो. म्हणूनच त्यांच्यावर कुठेही विरोधी पक्षावर लक्ष न देता आम्ही आमचं काम करतो.